माता रमाई आंबेडकर उद्यान नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व आरोग्यदायी ठरेल. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यान विकसित होत आहे. यामध्ये होत असलेली कामे अत्यंत उत्कृष्ट होत असून उद्यान नागरिक व लहान मुले यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त व आरोग्यदायी ठरेल. सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान होत असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगली येथील रमाई माता आंबेडकर उद्यानास भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, उपायुक्त राहुल रोकडे, सभापती सुब्राव मद्रासी, माजी महापौर विवेक कांबळे, जगन्नाथ ठोकळे, अनारकली कुरणे, शेखर इनामदार, संजय कांबळे, संदेश भंडारे यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. सांगली या ओपन स्पेसमध्ये उद्यान विकसित करण्यात येत असून त्याचे एकूण क्षेत्रफळ 32,000 चौरस फूट आहे. या कामाकरिता अंदाजपत्रकीय रक्कम 7,21,00,000 इतकी असून या उद्यानामध्ये तिन्ही बाजूने व मध्यभागामध्ये 2.7 मीटर रुंदीचे वॉकिंग ट्रॅक, सुमारे 12 मीटर उंचीचा क्रांती स्तंभ, महामानवाचे अर्ध पुतळे, तसेच ध्यान मंदिर, विहार हाऊस व ओपन थिएटर, स्वागत कमानी इत्यादी कामाचा समावेश आहे. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.